नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी विचार या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी कांद्याची आवक बाहेर राज्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात आलेली आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती भेटेल आणि आम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा कारण तुमची एक लाईक आम्हाला मोटिवेट करते की अजून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बेंगलोर येथील दोन बाजार समिती आहेत यशवंतपुरा आणि दशनपुरा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक किती मोठ्या प्रमाणात आलेली होती हे आपण पाहूया मित्रांनो मित्रांनो यशवंतपुरा या बाजार समितीमध्ये बारा चार दोन हजार एकवीस रोजी म्हणजेच आजच्या दिवशी कांद्याची आवक ही मित्रांनो एक्केचाळीस हजार सातशे अडुसष्ट बॅगांची कांद्याची आवक आलेली होती तर मित्रांनो दशनपुरा या बाजार समितीमध्ये बेंगलोर येथील बाजार समिती आहे मित्रांनो दशनपुरा इथे कांद्याची आवक दोन हजार आठशे एकोणसाठ क्विंटलची बा एकोणसाठ बॅगेची आवक मित्रांनो दर्शनपुरा या बाजार समितीमध्ये आलेली होती मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे बाहेर राज्यात कांद्याची आवक आलेली आहे तर मित्रांनो मुंबई या मुंबई कांदा बटाटा मार्केट इथे कांद्याची आवक किती आलेली आहे मित्रांनो ते पण पाहूया मित्रांनो मित्रांनो ट्रक टेम्पो आणि एकूण आवक अशा प्रकारची आहे मित्रांनो कांद्याची Uh, कांद्याचं ट्रक एकोण नव्वद ट्रक प्लस पंचावन्न ट्रक आलेले होते मित्रांनो आणि मित्रांनो एकूण टेम्पो पंचावन्न टॅम्पो आलेले होते तसेच मित्रांनो टोटल असे ट्रक आणि टॅम्पोची एकूण बेरीज मित्रांनो एकशे चव्वेचाळीस टॅम्पो आणि ट्रकची आवक आलेली होती मित्रांनो तर मित्रांनो एकूण आवक ही झाली ती एकतीस क्विंटल एकतीस हजार नऊशे एकतीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आलेली आहे मित्रांनो आजच्या तारखेला आणि मित्रांनो याचे लिलाव होणार आहेत आहे चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच पाहा याचे कांद्याचे बाजारभाव काय येणार आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया